कलेमध्ये मी रूपाली तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण मुंबईची शान वडापाव ही रेसिपी बघणार आहोत. चला मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते सोलून घेतलेले आहेत आणि आपल्या बारीक फोडी करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी कोथिंबीर, आलं घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, मिरच्या घेतल्या तिथे चार, आणि चार ते पाच मी ते लसूण पाकळ्या घेतल्या. हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालताच आपण इथे असं ह्याला वाटून घेतलेलं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता, इथे बटाट्याच्या मी बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा राई घालायची आहे, 1/2 चमचा जिरं घालायचं आहे. ते व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे, गरम झालं पाहिजे. आपण जी मसाला वाटून घेतला होता ना, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, ह्याची पेस्ट घातलेली आहे आपण, आणि हळद घातलेली आहे, कढीपत्ता, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, आता आपल्याला बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. ते व्यवस्थित अशा हलवून घ्यायचे आहे. आपली ही भाजी आता तयार होत आहे. सर्व बाजूने अशी व्यवस्थित गरम झाली पाहिजे. बघा तुम्ही पाहू शकता, तर भाजी आपली आता ही तयार आहे. गॅस आपला आता बंद करून घ्यायचा आहे. इथे मी 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. हळद घेतलेली आहे आपण, आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं एकजीव झालं पाहिजे. आणि थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि असं बॅटर करून घ्यायचं आहे. जास्त पातळी करू नये, पाणी आपलं थोडं थोडं करून घालायचं आहे. बघा आपलं बॅटर आता हे व्यवस्थित तयार झालेलं आहे. पातळीही नाही आणि थोडं घट्टही नाही आहे. बघा अशा प्रकारे हे आपल्याला बॅटर आपलं पाहिजे. यामध्ये मी सोडा वापरलेला नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चिमूटभर सोडा वापरू शकता. सोड्याशिवाय पण हे वडे खूप फ्लफी बनतात, खूप छान होतात, खूप छान फुलून येतात. चला मग सुरुवात करूया. आपण मीडियम साईजचेच वडे तयार करून घेणार आहोत. हे पाहू शकता तुम्ही, तुम्हाला कोणतीही साईज लहान मोठी कशा प्रकारचे हवेत तशा प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे मी सर्व इथे वडे करून घेणार आहे. आपण इथे बेसन तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये 1-1 वडा घालून असं डीप करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित ह्याला असं कोट करून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी दुसराही इकडे करून घेणार आहे. दुसरेही बाजू आपल्याला अशी व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे. हे बघा आणि हळूचपणे एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला इथे हे वडे घालायचे आहेत. हा दुसराही वडा मी इथे घालून घेणार आहे. दुसरी बाजू पण इथं आपण पलटी करून घेतलेली आहे. हे बघा खूप छान गोल्डन कलर आलेला आहे आणि क्रिस्पी झालेत आपले हे वडे. हे बघा तुम्ही पाहू शकता, आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व वडे आपण इथे
करून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व वडे ही आपले तयार करून झालेले आहेत। आता आपण चटणी तयार करणार आहोत। हे बघा, आपलं जे बॅटर उरलेलं आहे ना, ते आपल्याला आता तळून घ्यायचं आहे तेलामध्ये, आणि यापासूनच आपण आता चटणी करणार आहोत। हे बघा, थोडं थोडं करून आपण हे असं एक चमचाभर असं टाकून द्यायचं आहे सर्व बाजूनी। हे बघा, पाहू शकता तुम्ही, थोडं थोडं करून सोडायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला आपण असं तळून घेणार आहोत। दोन्ही साईडून असं क्रिस्पी करून घेणार आहोत। गोल्डन कलर येईपर्यंत असे कुरकुरीत झाले पाहिजेत हे। आता आपण ह्याला काढून घेणार आहोत। आपण हा चुरा आता छान तळून घेतलेला आहे। थंड झाल्यावर ह्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि तिखट मसाला टाकायचा आहे एक चमचाभर, आणि ह्याला आपण मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। आता मिक्सरमधून आपण ह्याला वाटून घेतलेली आहे। हे बघा, थोडी जाडसरच ठेवायची आहे। खूप छान आपली ही चटणी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा या चटणीला। चला, आपली वडा आणि चटणी आपली तयार झाली आहे। आता आपण मिरच्या तळून घ्यायच्या आहेत। बघा, मध्ये कट करून ह्या मिरच्यांना मी तळून घेणार आहे। आता आपल्याला मिरच्या झालेल्या आहेत आणि काढून घ्यायच्या आहेत। ह्या आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत, त्याच्यावरती थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता वडापाव आपण तयार करूया। हे बघा, इथे मगामध्ये मी असे कापून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला ही चटणी घालायची आहे। व्यवस्थित चटणी घालून घ्यायची आहे आणि असं वडा ठेवायचा आहे। हा तयार झालेलं वडापाव आहे आणि बरोबर एक मिरची घ्यायची आहे आणि एक मिरची। मुंबईची शान वडापाव ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।